वेलकम टू श्वेताज रेसिपी मराठी। आज आपण पाहणार आहोत मिक्स व्हेजिटेबल पास्ता सूप आणि त्याचबरोबर USA मधला आमचा कॅम्पिंग एक्सपीरियन्स। कॅम्प एरियामध्ये पोचल्यानंतर आम्हाला जे स्लॉट्स अलोकेट केलेले तेथे आम्ही आमचे टेंट सेटअप केले। तर अजूनही टेंटचं काम सुरू आहे। माझे मिस्टर प्रशांत ते अजूनही टेंट सेटअप करत आहेत। तर हे असे हुक्स मिळतात त्याच्याबरोबर, तर ते हुक्स असे ग्राउंडमध्ये प्रेस करायचे असतात अशा पद्धतीने। तर असा हा आमचा टेंट पूर्णपणे सेटअप करून तयार आहे। आता मी तुम्हाला टेंटच्या आतला व्ह्यू दाखवते। तिथे साईडला आम्ही असा हॅमॉक बांधलेला आहे, तर त्या हॅमॉकमध्ये हेरम छान एन्जॉय करत आहे। हा आमचा टेंट, साईडलाच हॅमॉक आहे आणि इथं मुलं छान बॅडमिंटन एन्जॉय करत आहेत। आमच्यासोबत अजून दोन फॅमिलीज आलेल्या, तर हे त्यांचे टेंट आहेत। आणि ही कॅनॉपी आहे, तर कॅनॉपीमध्ये आम्ही सर्व सामान आणि लागणारे साहित्य ठेवणार आहोत। तर असा हा आमचा कॅम्प एरिया। कॅम्प एरियाच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये असंच पुढं चालत गेलं की आपल्याला खूप सुंदर असा बीच दिसतो। डोळ्यांना सुखावणारा असा हा बीच, अगदी सुंदर आणि त्याचं पाणी अगदी क्लिअर आहे। इथूनच थोड्या अंतरावर गेल्यानंतर रिव्हर वॉक आहे, तर हा USA रिव्हर वॉक आहे। आपण जिथून शूटिंग घेतो आहे हे USA आहे आणि समोर कॅनडा दिसतो, तर कॅनडाची बॉर्डर आहे ही। तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आणि छान पाणी आहे। तर अशा रीतीने आम्ही रिव्हर वॉक घेतल्यानंतर सर्वांनाच खूप भूक लागली आणि मग आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली। तर वन पॉट रेसिपी, ती म्हणजे व्हेजिटेबल पास्ता सूप। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, सुरुवातीला एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कोबी, गाजर आणि बेल पेपर्स म्हणजेच सिमला मिरची, हे सर्व त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर हे वाफेवर शिजवायचं आहे। त्याचप्रमाणे त्याच्यात पास्ता ॲड करायचा आहे। तर सध्या बाजारात वेगवेगळ्या शेपचे पास्ते मिळतात, तर तुम्हाला आवडेल त्या शेपचा पास्ता तुम्ही आणून स्वच्छ तो धुवून त्याच्यात ॲड करायचा आहे। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी हॉट अँड सोर व्हेजिटेबल सूपचे पॅकेट्स घालणार आहे। तर इथं साधारण 3 पाकिटं मी एका पॅनमध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी घालत आहे। तर हे सर्व मिश्रण त्या पॅनमध्ये ओतायचं आहे।
आता अगदी लो फ्लेमवर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनटं हे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनटं झालेली आहेत, आता आपण चेक करूया. हे छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपण हा पास्ता शिजला आहे का नाही ते चेक करूया. तुम्ही पाहू शकता हा पास्ता छान शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्हेजिटेबल पास्ता सूप तयार झालेला आहे. आता आपण हे सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. कॅम्पमध्ये आलेल्या सर्वांनाच खूप भूक लागलेली आहे, तर हे गरमागरम व्हेजिटेबल पास्ता सूप तयार आहे. आता त्याच्यावरती ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे. हे ना टेस्ट खूप छान येते. तर असं आपलं सूप तयार आहे. खाणं पिणं झाल्यानंतर आम्ही परत एकदा एक्सप्लोअर करत होतो साईडचा एरिया. तर आम्ही असं वुडन ब्रिजवरून एकदम सुंदर व्ह्यू बीचचा तुम्ही पाहू शकता. तर तिथं आम्ही फोटोज घेतले आणि संध्याकाळ होताच आम्ही छान असं फायर पिटमध्ये मस्त कॅम्प फायर एन्जॉय केलं. अशा पद्धतीने आमचा कॅम्पचा पहिला दिवस खूप मजेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही छान कायाकिंगचा एक्सपिरियन्स घेतला. लहान मुलांनी सर्वांनीच खूप एन्जॉय केलं. त्यानंतर सर्व मुलांनी गो कार्टिंग केलं. अगदी धमाल आली त्यांना पण. आणि ह्या सुंदर मेमरीज घेऊन आम्ही आमच्या घरी रिटर्न आलो. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.